आज पनवेल सारखं जे शहर आहे हे शहर आटोपशीर आहे. या शहराला आत्ता जर योग्य प्रकारे आम्ही नियोजन केलं, योग्य विकास केला, तर एक मुंबई झाली, दुसरी नवी मुंबई झाली, ही तिसरी मुंबई आहे. आणि पुढच्या काळामध्ये मुंबईचा विकास हा इकडेच होणार आहे, कारण ट्रान्स हार्बर लिंक, मुंबई हे बेट आहे आणि बेटावर आता एक्सपान्शनला जागा नाही आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर अनेक शहरं जिथे समुद्र असं प्रत्यक्ष हे अशा प्रकारच्या सी ब्रिजने हिंटरलँडला म्हणजे मेन जमिनीला जोडलं जातं आणि पुढचा सगळा विकास हा त्या भागामध्ये होतो. तीच परिस्थिती जसं आपलं नावाशिवा लिंक तयार होईल, आपलं सगळा जो काही विकास आहे तो विकास याच भागामध्ये, मग नैनाचा एरिया असेल, सिडकोचा एरिया असेल, पनवेलचा एरिया असेल, या भागामध्येच सगळा विकास आपला होणार आहे. आणि म्हणून त्याचं जर आत्तापासून नियोजन आपण केलं नाही तर एवढा मोठा एअरपोर्ट असेल आणि सगळा विकास अशा प्रकारचा भाग आपल्याला पाहायला मिळेल. पण सुदैवाने मागच्या काळामध्ये आपण नैनाचं देखील प्लॅनिंग केलं, त्याचा पहिला DPR आपण मंजूर केला, दुसरा त्याचा अंतिम स्टेजला आपण आणला आणि त्यामुळे एक सुनियोजित अशा प्रकारचं इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की माझं नेहमीचं मत असतं की हा जो काही मुंबईच्या लगतचा परिसर आहे या परिसरामध्ये इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज जास्त आहे, त्याच्यामुळे इथे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं हे कठीण काम नाही आहे. त्याकरता मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी मिळू शकतो, इथे फायनान्सेस उभी करण्याची एक आपली ताकद आहे. आणि मला असं वाटतं की त्यामुळेच आता मोठ्या प्रमाणात ही कामं सगळी या ठिकाणी जी सुरू होत आहेत. आज अदितीताईंनी सांगितलंय खरं आहे की महानगरपालिकेचं सुसज्जित अशा प्रकारचं या ठिकाणी एक कार्यालय हे असणं आवश्यकच आहे, कारण महापालिकेचं कार्यालय इफिशियन्सी वाढवतं. कुठल्याही नागरी सेवांमध्ये इफिशियन्सी सगळ्यात महत्त्वाची असते आणि अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात डिजिटल इनिशिएटिव्हच्या माध्यमातून प्रशासन हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो. आत्ताच गणेश देशमुखांनी सांगितलं की ही महापालिका 100% आता डिजिटल अशा प्रकारची महानगरपालिका झाली आहे, ही देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे हे जे काही आपण करतो आहोत की मोठ्या प्रमाणामध्ये हे जे काही डिजिटल इनिशिएटिव्ह आहेत, आज आपण बघतो शहरांमधले प्रश्न जे आहेत की पिण्याचं पाणी अनेक शहरांमध्ये उपलब्ध आहे, प्रतिमानशी पाणी जर आपण विचार केला तर ते देखील आहे, परंतु अनेक भागांमध्ये पाणीच मिळत नाही. याचं कारण काय आहे तर आमच्या सिस्टीम जे आहेत या सिस्टीम एफिशियंट नाही आहे. पण अलीकडच्या काळामध्ये आपण 24/7 सारखी योजना नागपूरमध्ये आम्ही ती केली माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आणि आता 75% नागपूर आता वाढतं, नागपूर वाढतच राहतं, त्याच्यामुळे तो भाग सोडला तर 75% नागपूरमध्ये आम्ही 24/7 पाणी देऊ शकतो, कुठल्याही त्या ठिकाणी पाणी देऊ शकतो. आणि ॲडिशनल पाणी न आणता म्हणजे जेवढं ॲलोकेटेड पाणी होतं त्यातनंच आपण त्याचं स्मार्ट व्यवस्थापन केलं. मला असं वाटतं की अशा प्रकारचं स्मार्ट व्यवस्थापन हे येत्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे करता येईल. आणि त्यातनं पनवेलसारखी महानगरपालिका, प्रशांत शेठ तुम्ही जे म्हणालात की आता नवी मुंबई नंबर 1 आहे आणि तुम्हाला नंबर 1 व्हायचं, तुम्ही 100% नंबर 1 होऊ शकता, काही काळजीचं कारण नाही आहे. ही क्षमताच पनवेलमध्ये निश्चितपणे आहे, थोडं फोकस काम आपल्याला करावं लागेल.